नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस करताचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे सोमवारचा आहे क्रोधीनाम संवत्सर आहे सूर्याचं दक्षिणायन चालू आहे शरद ऋतू आहे भाद्रपद मेळ्याच्या शुक्ल पक्षाची षष्ठी आहे नक्षत्र विशाखा आहे योग वैद्युती आहे दिवसाचा जो कारण आहे तो कौलव आहे आणि जो रात्रीचा कारण आहे तो तैतील आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी एक वाजून सत्तावन्न मिनिटापासून ते तीन वाजून तीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजल्यापासून ते बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटापासून ते नऊ वाजून अठरा मिनिटापर्यंत आणि काळ सकाळी दहा वाजून एकावन्न मिनिटापासून ते बारा वाजून चोवीस मिनिटापर्यंतचा असणार आहे राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र तूळ राशीमध्ये भ्रमण करेल सकाळी अकरा वाजून एकोणतीस मिनिटानंतर हा चंद्र वृश्चिक राशीमध्ये भ्रमण करेल हा चंद्र बुधाबरोबर केंद्र करणार आहे हर्षलबरोबर प्रतियोग करणार आहे आणि नेपच्युन बरोबर त्रिकोण योग सुद्धा करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास मेष राशीच्या सातव्या सणात चंद्राचं भ्रमण आहे सकाळ दुपारी अकरा वाजून एकोणतीस मिनिटांनंतर हा चंद्र तुमच्या आठव्या स्थानात भ्रमण करेल पंचमत असणाऱ्या बुधा बरोबर केंद्र करणार आहे द्वितीयत असणाऱ्या हर्षाल बरोबर प्रतियोग करणार आहे लाभातल्या नेप्चिन बरोबर त्रिकोयोग करणार दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास शारीरिक दुखापती कापणं लागणं खरचटणं फ्रॅक्चर होणं अशा प्रकारचे काही गोष्टी होऊ शकतात त्या संदर्भात सतर्क राहणं गरजेचं राहील आजचा जो दिवस आहे त्या दिवसामध्ये कुठल्याही प्रकारची नवीन कामं आरंभ करू नका दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभरास ब्रिशवरास। राशीच्या सहाव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे दुपारी अकरा वाजून एकोणतीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या सातव्या स्थानात भ्रमण करेल लाभातल्या लेप्चन ले बरोबर त्रिकोण योग करणार आहे तुमच्याच राशीत असणाऱ्या हर्षल बरोबर हा बार चंद्र प्रतियोग करणार आहे आणि चतुर्थातला बुधाबरोबर हा बार चंद्र केंद्रीय सुद्धा करणार आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण आहे भावनेच्या आहारी जाऊन कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय घेऊ नका वैवाहिक चोडीदाराच्या नातेसंबंध ताणले जाण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील आजच्या दिवशी काय अनपेक्षित लाभ मिळू शकतील दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या पंचम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे दुपारी अकरा वाजून एकोणतीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या सहाव्या स्थानात भ्रमण करेल दशमातल्या बरोबर त्रिकोणयोग करणार आहे व्ययातल्या हर्षी बरोबर प्रतियोग करणार आहे आणि बुधा बरोबर केंद्र दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील कार्यक्षेत्राच्या संदर्भातले काही वेगळे अनुभव येऊ शकतील कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय कार्यक्षेत्राच्या संदर्भात अजिबात घेऊ नका स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं खास करून मानसिक आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे दुपारी अकरा वाजून एकोणतीस मिनिटांना तगा चंद्र तुमच्या पंचम स्थानात भ्रमण करेल द्वितीतल्या बरोबर केंद्र करणार आहे लाभातल्या अक्षल बरोबर प्रतियक करणार आणि भाग्यातल्या नेप्चूंबरोबर त्रिकोणी करणार दिवस महत्वपूर्ण राहील खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर मोठे रे ट्रेड रिस्क घेऊन अजिबात करू नका गर्भवती महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहिलं आज जर तुम्ही धार्मिक किंवा अध्यात्मिक मार्गामध्ये असाल तर काही चांगले आध्यात्मिक अनुभव येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह सिम्वर राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे दुपारी अकरा वाजून एकोणतीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या चतुर्थात भ्रमण करेल तुमच्या राशीला बुधाबरोबर केंद्र करणार आहे दशमातला हर्षलबरोबर प्रतियोग करणार आहे आणि अष्टमातल्या नेप्चन बरोबर त्रिकोण योग करणार आहे दिवस महत्वपूर्ण आहे आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल आराम करणं पसंत कराल म्हणतो आराम मिळणं कठीण बसेल घरातल्या व्यक्तींबरोबर वाद प्रसंग निर्माण होतील त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या द्वितीय सना चंद्राचा भ्रमण आहे दुपारी अकरा वाजून एकोणतीस मिनिटांनंतर हा चंद्र तृतीयात भ्रमण करेल भाग्यातल्या हर्षल बरोबर प्रतियोग करणार आहे सप्तमातल्या नंद्र केंद्र करणार दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुमची धावपळ थोडीशी होईल फिरणं वगैरे जास्त महत्वपूर्ण काम करण्याकडे कल राहील परंतु काम होताना कठीण बसेल तुम्ही जे घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता आहे कमिटमेंट प्रॉमिसेस किंवा यापासून वर्यापासून लांब राहणं गरजेचं राहील आरोग्यकडे लक्ष द्या दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून यानंतर जी रास आहे ती आहे तुळ रास तुळ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे दुपारी अकरा वाजून एकोणतीस मिनिटानंतर हा चंद्र द्वितीय स्थानात भ्रमण करेल अष्टमातला हर्षल बरोबर प्रतियोग करणार आहे षष्टातल्या नेप्त बरोबर त्रिकोण योग करणार आहे आणि लाभातल्या बुधाबरोबर केंद्र योग सुद्धा करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुम्हाला तुमच्या आर्थिक संदर्भातल्या व्यवहारातील काळजी घेणं गरजेचं राहील खर्च आणि गुंतवणूक या संदर्भात सतर्क राहणं गरजेचं राहील अनावश्यक अनपेक्षित खर्च होण्याची शक्यता बऱ्याच रूण राहील त्या संदर्भात काळजी घेणं महत्वपूर्ण आहे दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा असणार आहे यानंतरची जी हे, हे, रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या वेयस चंद्राचं भ्रमण आहे दुपारी अकरा वाजून एकोणतीस मिनिटांनंतर हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल पंचमातल्या नेप्च्युन बरोबर त्रिकोणीय करणार आहे सप्तमातल्या बरोबर प्रतियोग करणार आहे आणि दशमातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करणार दिवस महत्वपूर्ण आहे सकाळ नंतरच्या कालावधीमध्ये तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स अंदर्जी लिहिलेल्यामुळे याच्यामध्ये सकारात्मक बदल दिसून येईल जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल तर त्या संदर्भात काही चांगले अनुभव तुम्हाला आजच्या दिवशी येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे मात्र वैवाहिक जोडीदार नातेसंबंध तांदे जाण्याची शक्यता आहे त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे दुपारी अकरा वाजून एकोणतीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल चतुर्थातला नेप्चुन बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे साष्ट्रातला हचलबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे आणि भाग्यातला बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करणार दिवस अतिशय महत्वपूर्ण आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात सतर्क राहणं गरजेचं राहील कुठल्याही प्रकारचे निर्णय कितीही छोटे किंवा मोठे असले तरी आजच्या दिवशी अजिबात करू नका आजच्या दिवशी निर्णय घेऊ नका आजच्या दिवशी तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल भिरभीर थोडी झाल्यासारखे वाटेल थोडंसं थकवा आल्यासारखं वाटेल मात्र निर्णय घेण्याच्या भानगडीत पडू नका कोणाला कमिटमेंट प्रॉमिसेस किंवा कागदपत्री व्यवहार जामीन राहणं यापासून लांब लांब राहणं गरजेचं राहील स्ट्रेस टेन्शन फ्रस्ट्रेशन थोडं त्याच्या दिवशी जाणू शकेल काळजी घेणं महत्वपूर्ण राहील यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या दशम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे दुपारी अकरा वाजून एकोणतीस मिनिटांनंतर हा चंद्र स्थानात भ्रमण करेल तृतीयातला लेपचन बरोबर योग करणार आहे पंचमातल्या हर्षद बरोबर प्रतियोग करणार आहे आणि अष्टमातल्या विवाह बरोबर आचंद्र केंद्र योग करणार दिवस महत्त्वपूर्ण राहील खास करून आजच्या दिवशी काही चांगले अचानक लाभ मिळू शकतील मात्र तुमचे जे मित्र परिवार असतील किंवा मोठी बहीण असेल त्यांच्याबरोबर वादवादाचे प्रसंग निर्माण होतील संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील पैशाच्या संदर्भात आर्थिक व्यवहाराच्या संदर्भात गुंतवणूक आणि खर्च यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या भाग्यस्थान चंद्राचं भ्रमण आहे दुपारी अकरा वाजून एकोणतीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या दशम स्थानात भ्रमण करेल द्वितीयतल्या बरोबर त्रिकोण योग करणार आहे चतुर्थातल्या हर्षलबरोबर प्रतियोग करणार आहे आणि सप्तमातल्या बुधाबरोबर केंद्र करणार दिवस महत्त्वपूर्ण आहे आजच्या दिवशी जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय कमिटमेंट प्रॉमिसेस यापासून लांब राहणं गरजेचं राहील तुमचे सहकर्मी किंवा वर्ष यांच्यावर थोडसे किठिणगी वगैरे होऊ शकते मात्र जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या नवनवीन संधी कि संधी तुमच्या समोर येऊ शकतील की ज्या सकारात्मक असतील दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे मीनरास मीन राशीच्या आठव्या सणात चंद्राचं भ्रमण आहे दुपारी अकरा वाजून एकोणतीस मिनिटानंतर हा चंद्र भाग्य भाग्यस्थानात भ्रमण करेल तुमच्याच राशीतला नेप्च्युन बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे तृतीतल्या अचल बरोबर प्रतियोग करणार आहे आणि षष्टातल्या बुधाबरोबर दिवस महत्वपूर्ण राहील सकाळ कालावधीमध्ये थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या सकाळ नंतरच्या कालावधीमध्ये अचानक तुमच्या एकंदरीत मानसिकतेमध्ये सकारात्मक बदल दिसून येईल तुमचा कॉन्फिडन्स चांगला दिसून येईल काही चांगले इंटिशन्स तुम्हाला आजच्या दिवशी येऊ शकतील जरूर त्यावर विचार करू शकता महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका अंमलबजावणी सुद्धा करू नका थोडस आरोग्याकडे लक्ष द्या दिवस मात्र तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस करता संपूर्ण राशी धन्यवाद